नमस्कार, 26 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज पोळा सण, तेव्हा सर्व प्रेक्षकांना पोळा सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. यावल शहर व तालुक्यात लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनांच्या सूचनांचे पालन करीत पोळा सण साजरा. सावकळा सीम येथे शेतकऱ्यांनी शेतात केला पोळा सण साजरा. यावल शहरातील सातोद रस्त्यावर आई मरी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी सकाळी झाली गर्दी. यावल येथे वीज बिल थकित झाल्याने वीज पुरवठा खंडित करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, एकाविरुद्ध गुन्हा. शनिवारी सातपुळा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात यात्रोत्सव. यावल शहरात विश्व बंधुत्व दिनानिमित्त ब्रह्मकुमारीजकडून शिक्षकाचा सन्मान. यावल तालुक्यातील गणपती मंडळांना परवानगीसाठी पोलीस ठाण्यात एक खिडकी सुरू. न्हावी येथे राष्ट्रीय संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी. सावदा शहरातील शिवगंगा नगरात वन विभागाची कारवाई, 1.5 लाखाचा सागवान पकडला. तर किनगाव येथे मोठ्या उत्साहात मालक मेन्सवेअर कापड दुकानाचे शुभारंभ. यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर. तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये सुरू आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरात मोठ्या उत्साहात मात्र लंपी डिसीजच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत पोळा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी कुटुंबामध्ये पोळा सणानिमित्त उत्साह दिसून आला. घराघरात प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या दाराशीच बैलजोडीचे पूजन केले व पारंपरिक पद्धतीने मिरवणुका टाळल्या. तर काही प्रमाणात शहरातील शेतकऱ्यांनी मोठा मारुती येथे आपापल्या बैलजोड्या पारंपरिक पद्धतीने सजवून आणल्या व त्या ठिकाणी हनुमंताला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवण्यात आले व बैलजोडीची पूजा करण्यात आली. पोळा सण असताना देखील यावल शहरातील मेन रोडावर मात्र सर्वत्र सामसूम दिसून होती. प्रशासनाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. आपल्या पशुधनाच्या आरोग्याविषयी आपण सतर्क आहोत म्हणून शेतकरी वर्ग स्वतःच काळजी घेत होता हे विशेष. लंपीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत शेतकरी वर्गाने पोळा सण साजरा केला. Yeah, that's right.
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल तालुक्यातील सावकेळा सीम या गावात शेतकऱ्याने लंपी आजाराचा प्रादुर्भाव असल्याने पोळा सण या वर्षी थेट आपल्या शेतातच साजरा केला आणि शेतातच स्वयंपाक करण्यात आले, शेतातच बैलजोडीला सजवण्यात आले आणि शेतातच या बैलजोडीचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. सावकेळा सीम तालुका यावल येथील शेतकरी तथा शिक्षक अजय पाटील यांनी संपूर्ण पोळा सण लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी साजरा करता येणार नाही म्हणून शेतात साजरा केला. सकाळपासूनच त्यांचं संपूर्ण कुटुंब हे शेतात गेलं होतं. शेतात आदिवासी कुटुंबाच्या जवळच थांबून त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, शेतातच त्यांनी आपल्या बैलजोडीला सजवलं आणि त्या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यात आला. गुराढोरांवर आजाराचा प्रादुर्भाव असल्याने आपण सार्वजनिक पद्धतीने पोळा साजरा करत नसले तरी शेती क्षेत्रातच निसर्गाच्या सान्निध्यात आपण एक वेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा करावा असे मनाशी बाळगून अजय पाटील यांनी शेतातच आदिवासी कुटुंबांच्या सोबत बैलजोडीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवले आणि पोळा सण उत्साहात साजरा केला. होम तू घालून दाखव ना. मिची मिची डोळे नको करू ना गाई. हा यावल रावेत तालुक्यात साथीचा प्राण्यावरती एक आजार आल्यामुळे कलेक्टरच्या आदेशनुसार अगदी आपल्या घरगुती वातावरणात सर्वांना साजरा करण्याचा अशी सूचना आलेली आहे. या सूचनेप्रमाणे सर्वत्र आमच्या यावल रावेत तालुक्यात पोळा साजरा होत आहे. तुमचा बैल आपल्या आयुष्यभर आपल्या शेतकरी मालकाशी एकनिष्ठ राहून राब 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 कष्ट करतो, त्याच्यावरही लॉकडाऊनसारखी वेळ आलेली आहे. पण असो त्यात त्यांचे बैलाबद्दल असलेला फक्त शेतकऱ्याचा एक मानवता दृष्टिकोनातून विचार करण्याचा जो शेतकऱ्यांचा जो विचार असतो की या प्राण्यासाठी एक दिवस दिला जातो बैलपोळा, तो सण तरी उत्साहात घरगुती वातावरणात साजरा होत आहे. असाच आमच्या परिवाराने आदिवासी पाड्यावर एक ते शेतात स्थायिक झालेला एक सावरी कुटुंबासोबत पोळा साजरा करायचा आम्ही ठरवलेला आहे. आणि हा पोळा साजरा करत असताना भालसिंग सावरी म्हणून त्यांच्या शेतात आणि रुपसिंग दादा सावरी त्यांच्या शेतात जे शेतात जे स्थायिक आहेत त्या ठिकाणी आमचंही शेत आहे, त्यांच्या परिवारासोबत आम्ही या वर्षी हा पोळा साजरा करत आहोत. अतिशय आनंद होतो की या प्राण्याप्रती एक आदर आणि प्रेम व्यक्त करत असताना शेतकऱ्यांचा दृष्टिकोन निसर्गाशी किती एकनिष्ठ असतो, प्राणी असतील, शेती असेल, कृषी असेल, याप्रती असतो प्रेम आणि आदर, खरा निसर्ग संरक्षणाचं परिवारणाचं प्रती एक आपण देणं लागतो, त्याची काळजी घ्यावी हा संदेश हा प्रत्येक सणा संस्कृतीतून आपल्याला आपण देत असतो. पूर्वजांनी जी परंपरा आपल्याला आपण दिली ती परंपरेचं पालन करणं आणि ती जपणं हे आधुनिक काळात सुद्धा एक कौतुक पात्र गोष्ट आहे. मम्मी असे डोळे नको करू ना. पुरा नॅचरल घे फक्त, तू काही नको सांगू, फक्त फोटो घेतो. आणि
दादा छान दिसाय बाप्पा. खुश खबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा, या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. पोळा सणानिमित्त यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या आई मरीमातेच्या मंदिरामध्ये देखील सकाळपासून दर्शनासाठी तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी झाली होती. अनेकांनी आई मरीमातेच्या मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवले आणि नारळ वाहून आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुखसमृद्धी येऊ दे असे साकडे घातले. पोळा सण असल्याने दरवर्षी मरीमातेच्या मंदिरात बैलजोडी घेऊन शेतकरी यायचा, मात्र लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आता केवळ नैवेद्य आणि नारळ वाहण्यासाठी येथे आला होता. सातोद रस्त्यावर असलेल्या आई मरीमातेच्या मंदिरात सकाळपासूनच पोळा सणानिमित्त भाविक भक्तांची दर्शनासाठी नैवेद्य आणि नारळ वाहण्यासाठी गर्दी झाली होती. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-82. यावल शहरातील व्यापारी गाड्याचे वीज बिल थकित झाल्यानंतर कारवाईपोटी वीज कनेक्शन कट करण्यास गेलेल्या वीज कंपनीच्या तंत्रज्ञास शिविगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरात थकित वीज बिल धारकांचे वीज कनेक्शन कट करण्याचे काम वीज कंपनीचे तंत्रज्ञ महेंद्र सीताराम कुरकुरे राहणार न्हावी तालुका यावल हे करीत होते. दरम्यान वीज बिल अदा न केल्यामुळे KP कुरकर्णी यांच्या व्यावसायिक गाड्यात शहरातील प्रदीप संजय चौधरी हे होते. त्यांना वीज कंपनीचे तंत्रज्ञ कुरकुरे यांनी सांगितले की संकुलाचे वीज बिल अदा न केल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशान्वये नियमानुसार आपण तुमचे वीज कनेक्शन कट करीत आहोत. तेव्हा या प्रसंगी कारवाई दरम्यान संशयित आरोपी प्रदीप संजय चौधरी राहणार मोरेवाळा डांगपुरा यावल याने महेंद्र कुरकुरे यांना धक्काबुक्की करीत शिविगाळ केली, तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तेव्हा या प्रकरणी कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे. यावल तालुक्यातील आळगावजवळील सातपुळा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात शनिवारी भव्य यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी या ठिकाणी
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोना संकटात 2 वर्षापासून हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. यंदा कोरोना संकट नसल्याने आणि यातच सध्या दमदार पाऊस झाल्याने निसर्गरम्य वातावरणामध्ये दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोच्या संख्येत भावी भक्त येण्याची शक्यता आहे. आळगाव कासारखेडा तालुका यावळ जवळील सातपुड्याच्या कुशीत खांदेची कुलदैवत आई मनोदेवीचं मंदिर आहे. सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निसर्गरम्य वातावरणात शनिवारी येथे यात्रोत्सव आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी येथे यात्रा असते. या ठिकाणी यात्रानिमित्त दर्शनासाठी राज्यभरातून भाविक वर्ग येत असतो. दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांकरिता श्री पुरुष अशा रांगा लावून दर्शनाची सोय मंदिराच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी दिली आहे. या यात्रोत्सवाकरिता यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मोठ्या उत्साहात 2 वर्षानंतर कोरोना संकटनंतर येथे यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. यावल शहरातील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाकडून विश्व बंधुत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील उत्कृष्ट संगणक शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या मोरे कॉम्प्युटरचे संचालक सतीश मोरे यांचा सन्मान करण्यात आला. राजयोगिनी प्रकाशमणीजी दिदी यांच्या 15व्या पुण्य स्मृती दिवस निमित्त एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बंधू म्हणून सतीश मोरे यांना मिळालेल्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट संगणक शिक्षक पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर राजश्री दिदी यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे, डॉक्टर मनोज वारके, शशिकांत वारुळकरसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात राजयोगिनी प्रकाशमणी दिदी यांच्या 15व्या पुण्यस्मृती दिवस निमित्त त्यांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली व मोठ्या उत्साहात ब्रह्मकुमारीजमध्ये विश्व बंधुत्व दिन साजरा करण्यात आला. यावल शहर व तालुक्यातील गणेश मंडळासाठी आता रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. तेव्हा यावल पोलीस ठाण्यात एक खिडकी सुरू करून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी काढण्यासाठीची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा वेळेत प्रत्येक गणेश मंडळाने येथे येऊन परवानगी काढून घ्यावी, अन्यथा परवानगी नसलेल्या मंडळांना उत्सव साजरा करण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा वेळेत सर्व मंडळांनी परवानगी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 58 गावात 93 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळं आहे. यात 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस आणि 9 दिवस व 11व्या दिवशी विसर्जन केले जाते. तेव्हा या सर्व मंडळांनी वेळेतच यावल पोलीस ठाण्याकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेश मंडळाला परवानगी काढण्याकरिता मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रात असलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नगरपालिकेचे ना हरकत तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायतचे ना हरकत आवश्यक असून सदर मंडळाच्या नोंदणीकरिता धर्मायुक्तसाठी यावल पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. तेव्हा आगामी 31 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाच्या स्थापनेपूर्वी सर्व मंडळांनी तातडीने आपापली परवानगी काढून घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावल पोलीस ठाण्यात
परवानगी देण्यासाठी गोपनीय विभागात एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. या एक खिडकीमध्ये पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे सुशील घुगे, गणेश ढाकणे, सागर पाठक आदींच्या वतीने कामकाज पाहिले जात आहे. तेव्हा येथे येऊन प्रत्येकाने आपापल्या गणेश मंडळाची परवानगी काढून घ्यावी असे आवाहन यावल पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील न्हावी या गावात राष्ट्रीय संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. न्हावी तालुका यावल या गावात श्री संत सेना महाराज मुक्ताबाई मंदिरात श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष रवी वसाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर 11 ते 12 या वेळेत भजनाचा कार्यक्रम पार पडला. तर सायंकाळी अखिल भारतीय जीवासेना जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष किशोर शिरखंडे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आली व गावातून दिंडी सोहळा काढण्यात आला. संपूर्ण गाव प्रदक्षिणाकरीत टाळ मृदंगाच्या गजरात सायंकाळी 7 वाजता या मिरवणुकीचा समारोप झाला. मोठ्या उत्साहात न्हावी गावात संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शहरातील शिवगंगा नगरात वन विभागाने कारवाई करीत 1.5 लाखाचा सागवान पकडला आहे. ही कारवाई धुळे वनवृत्तचे वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभाग जळगावचे उपवनसंरक्षक पदनाम तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यावलचे विक्रम पद्मोर, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेरचे अजय बावने, वनपाल रवींद्र सोनवणे, वनरक्षक गोवर्धन डोंगरे, कृष्णा शेळके, भैयासाहेब गायकवाड, संभाजी सूर्यवंशी, राजू बोंडल, युवराज मराठे, आयशा पिंजारी, कल्पना पाटील, सविता वाघ, अरुणा ढेपले, वाहनचालक चौहान, विनोद पाटील या पथकाने सापळा रचून निंभोरा शहरात शिवगंगा नगरात कारवाई केली. यात शिवगंगा नगरात गणेश कोळी यांच्या मालकीच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये विनापरवाना, विना निर्गत पासेस, विना शिक्क्याचे मौल्यवान सागवान इमारतीचे 54 लाकूड मिळून आले. एकूण 1,56,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी ताब्यात घेतला आहे. एकूणच या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून लाकूड मालक संशयित आरोपी नंदकिशोर अरुण चोपडे राहणार निंबोरा स्टेशन रावेर यांनी नवीन घरबांधणी व फर्निचर तयार करण्याकरिता अवैध विक्री करण्यासाठी सागवान लाकूड अवैध वाहतूक करून घरामध्ये दडून ठेवल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. तेव्हा या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
साहेबांचं म्हणणं आहे की या अँगल नंबर व्यवस्थित जर माहिती दिले तर व्यवस्थित कागद बांधतील ना तर मग पोरं टाकून त्याच्यावर शिक्के वगैरे काही पास वगैरे तुझ्या जोरात बोल नाही पास वगैरे शिक्के वगैरे काही नाही का कोणाकडून माल आला हरिपुरा काय नाव देत चल घे तिथं बरं चल पहिलं शूटिंग चल बघून आधार कार्ड बोला अजून व्हॉट्सअपवर मागव व्हॉट्सअप मारून घे ना तुझं नाव काय आहे काय म्हणजे बोला बाय यावल तालुक्यातील किनगाव येथे मुख्य चौकात मालक मेन्सवेअर या कापड दुकानाचे मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आले. गावातील तरुणांनी मोठ्या शहरात साजेल अशा पद्धतीने कापडाचं शोरूम उभं केलं आहे. या दुकानाला मालक मेन्सवेअर असं नाव देण्यात आले असून या दुकानाचे शुभारंभ खलील तळवी यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या थाटात या ठिकाणी मालक मेन्सवेअर या कापड दुकानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कापड दुकानाचे व्यवस्थापक सादिक तळवी अलाउद्दीन तळवी यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन संपन्न झाले. तेव्हा आपल्याला जर फॅन्सी कपडे हवे असतील तेव्हा जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही, किनगाव गावातच आपल्याला चांगल्या क्वालिटीचे कपडे उपलब्ध आहेत. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मालक मेन्सवेअर कापड दुकान किनगाव. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.